यंदाच्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेलमध्ये राजभाषा महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त पत्रकार अमोल परचुरे हे ठाकरे नेमके काय वाचतात या विषयावर राज ठाकरेंशी संवाद साधून त्यांच्या वाचनाविषयीच्या आवडीनिवडीवर त्यांना बोलत करणार आहेत. तसेच या 5 दिवसीय महोत्सवाच्या अंतर्गत गुरुवार दिनांक 23 ते सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन, तर दररोज सायंकाळी 6 वाजता नामवंतांच्या उपस्थितीत चर्चासत्र, काव्य मैफिल, व्याख्यान, मुलाखतीची मेजवानी पनवेलमधील मराठीजनांना मिळणार आहे, अशी माहिती मनसेचे राज्य प्रवक्ते आणि पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी पनवेल येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा सचिव अतुल चव्हाण, उपशहर प्रमुख संजय मुरकुटे, वाहतूक सेना पनवेलचे सचिन जाधव, रस्ते आस्थापना मनसे जिल्हा सरचिटणीस किरण गुरव उपस्थित होते. पनवेलमध्ये आपण बघितलं असेल की सर्व प्रकारचे महोत्सव होत असतात, परंतु प्रत्येक शहराची एक सांस्कृतिक भूक असते, ती भूक भागवणारे महोत्सव कधीच होत नाही. याच्यासाठी यावर्षी आम्ही ठरवलं की मराठी राजभाषा दिन, जो आपण प्रत्येक वर्षी 27 फेब्रुवारीला साजरा करतो, या दिवसाला धरून एक राजभाषा महोत्सव जिथे फक्त आणि फक्त मराठीच असेल, मराठीला प्रोत्साहन मिळेल असे कार्यक्रम जिथे असतील आपण साजरा करावा म्हणून दिनांक 23 फेब्रुवारी 2023 ते 27 फेब्रुवारी 2023 या कालखंडामध्ये आपण राजभाषा महोत्सव सुरू करतोय. या महोत्सवामध्ये सलग 5 दिवस पुस्तक प्रदर्शन असणार आहे. महाराष्ट्रातले सर्व आघाडीचे प्रकाशक आपली नवीन आलेली पुस्तकं तिथे घेऊन येणार आहेत. मी सर्वांना आवाहन करतो की पनवेलमधल्या आपल्या नागरिकांना की एकदा या प्रदर्शनाला जरूर भेट द्या. तिथे मराठी पदार्थांचे खाण्याचे स्टॉल्स देखील आहेत आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रमसुद्धा आहेत. 23 तारखेला मराठी चित्रपट आणि नाटकातले आघाडीचे दिग्दर्शक श्री अभिजित पानसे, केदार शिंदे हे येत आहेत. त्यांच्यासोबत अभिनेते पुष्कर श्रोत्री आहेत, संतोष जुवेकर आहेत. यांचा एक परिसंवाद मराठी चित्रपट आणि मराठी नाटके यांचे नाटक यांची पुढील दिशा याच्यावरती होणार आहे. अजय परचुरे हा परिसंवाद घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी पत्रकारांचा एक ग्रुप आहे आपला, त्यांच्या कवितांचा कार्यक्रम आहे. तिसऱ्या दिवशी श्रीनिवास पेंडसे हे संभाजी महाराजांवरती व्याख्यान करणार आहेत. आणि चौथ्या दिवशी अच्युत गोडबोले सर हे मराठी माणसाच्या पुढील आव्हानं याच्या भविष्यातली याच्यावरती व्याख्यान करणार आहे. 27 तारखेला सकाळी 11 वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांची साहित्यावरती एक मुलाखत होणार आहे. श्री अमोल परचुरे हे ती मुलाखत घेणार आहेत. मुलाखतीचा विषय आहे ठाकरे नेमकं काय वाचतात, म्हणजे अगदी प्रबोधनकार ठाकरेंपासून ते ठाकरेंची आत्ताची पिढी यांचं वाचन काय आहे आणि एकूणच ठाकरे वाचनामधून कसे तयार झालेले आहेत याच्या संदर्भात एक मुलाखत नाट्यगृहामध्ये होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.